आणि आता पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेत काल मतदान झालं. विशेष तातडीच्या बैठकीनंतर हा ठराव मंजूर झाला. या मतदानादरम्यान 141 देशांनी रशियाच्या विरोधात मतदान केलं, तर 5 देशांनी रशियाला पाठिंबा दिला. त्याचवेळी भारतासह 35 देशांनी मतदानात सहभाग घेतला नाही. ठराव संमत करून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं रशियाला युक्रेनमधून माघार घेण्याची मागणी केली. युरोपातील देशांपासून ते अगदी पॅसिफिकच्या छोट्या बेटावरील देशांपर्यंत अनेक देशांनी रशियाने युक्रेनवरती केलेल्या हल्ल्याचा निषेधच केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. त्यात भारतीयांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री युक्रेन मुद्द्यावर एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत ऑपरेशन गंगाचा आढावा घेतला गेला. आतापर्यंत युक्रेनमधून 3,353 भारतीय नागरिक मायदेशी परतल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून आतापर्यंत 15 उड्डाणांद्वारे हे भारतीय नागरिक परतले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडलं असून त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 24 तासात आणखी 15 विमानं पाठवली जाणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही के सिंग हे पोलंडमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर सिंग यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थांचं वाटप केलं. रशियाने युक्रेनवर हल्ले वाढवले असतानाच युक्रेनचे माजी राष्ट्रपती विक्टर यानुकोव्हिच यांचं नाव चर्चेत आलंय. ते रशियन धर्जिणे असल्याचं मानलं जातंय. आता रशिया पुन्हा एकदा विक्टर यानुकोव्हिच यांना युक्रेनच्या राष्ट्रपतीपदावरती बसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेची मोहीम सरकारनं युद्धपातळीवरती हाती घेतली. हवाई दलाच्या विशेष विमानानं हे विद्यार्थी भारतात परतलेत. या विद्यार्थ्यांचं स्वागत केंद्रीय मंत्र्यांकडून केलं जात आहे. दिल्ली विमानतळावरती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि स्मृती इराणी यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. भारतीयांसोबतच काही पाकिस्तानी विद्यार्थ्यांचंही रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. पाकिस्तान या मुलांच्या मदतीसाठी आला नाही म्हणून या मुलांनी भारताच्या झेंड्याची मदत घेतली. भारताचा झेंडा तयार करून काही पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधून आपली सुटका करून घेतली. रशियाचा नाटोला सज्जड इशारा मिळालेला आहे. युक्रेनला युद्धसामग्री पुरवू नये अशी धमकी रशियानं नाटोला दिली. हत्यारं पुरवली तर परिणाम भोगा असा इशाराही रशियानं दिलाय. रशियानं युक्रेनमधील खेरसॉन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडे खार्किव्ह आणि किव्हमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत. खेरसॉनमधील बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला. शहरातील एका इमारतीला लक्ष्य केलं गेलंय. युक्रेनच्या खार्किव्हमध्ये रशियानं मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 21 जण ठार झालेत, 100 नागरिक जखमी झालेत. रशियाकडून खार्किव्हच्या अनेक भागात जोरदार हल्ले करण्यात आलेत. भारतीय नागरिकांनी खार्किव तातडीनं सोडावं. भारतीय दूतावासानं नवी नियमावली जारी केली. खार्किव सोडून पेसोचिन बाबये या ठिकाणी पोहोचावं असे आदेश देण्यात आलेत. रशियन सैन्यानं खार्किवच्या मध्यवर्ती चौकात आणि नागरी भागात बॉम्ब हल्ला केला. युक्रेनच्या अध्यक्षांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. या हल्ल्यानंतर इमारतीचं मोठं नुकसान झालंय. सर्वत्र मातीचे ढिगारे बघायला मिळत आहेत. युक्रेनमधील झिटोमिरच्या शहरातील एका रुग्णालयाजवळच्या निवासी इमारतीवरती बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. रुग्णालयांचंही मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यात रुग्णालय आणि इमारतीला आग लागली. अनेक नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याची भीती व्यक्त होते. रशिया युक्रेनवर जमिनीवरून आकाशातून समोरून समुद्रातून सतत हल्ले होत आहेत. बॉम्ब क्षेपणास्त्र गोळ्यांचा वर्षाव केला जातोय. रशियानं आपल्या शस्त्रांनी युक्रेनमध्ये कहर केलाय. या युद्धात अनेक प्राणघातक शस्त्रांपासून ते हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. रशियन संरक्षण मंत्रालयानं सोमवारी फुटेज प्रसिद्ध केलंय. या फुटेजच्या माध्यमातून त्यांचा दावा आहे की युक्रेनमध्ये एरोस्पेस फोर्सेसचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलंय. या फुटेजनुसार चॉपर शेतामध्ये आणि निवासी भागांवरून उड्डाण करताना आणि शेतामध्ये उतरताना दिसून येत आहे.
युक्रेन सैनिकांनी रशियाचे 5,300 पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. तसंच रशियाची 29 लढाऊ विमानं पाडल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आलाय. इतकंच नाही तर रशियाचे 29 हेलिकॉप्टर सुद्धा पाडल्याचा दावा युक्रेननं केलाय. तर युक्रेनच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असलेले रशियाचे 191 रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले. युक्रेनवरच्या आक्रमणाची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागते. जगभरातील अनेक वित्तीय संस्था आणि कंपन्यांकडून रशियावर निर्बंध घातले जात आहेत. अनेक उद्योगपती रशियामधून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. युरोपच्या सेंट्रल बँकेनं रशियातील सर्व शाखा बंद केल्या आहेत. पोलंडहून अनेक युक्रेनवासी ट्रेननं मायदेशी परततायत. प्रजमिसल शहरातून निघालेली ट्रेन लिव्ह आणि ओडेसा या युक्रेनियन शहरांमध्ये थांबते. आमच्या देशावर आमचं प्रेम आहे म्हणूनच आम्हाला परत जायचंय अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 300 बेल्जियम सैनिक मंगळवारी रोमानियात तैनातीची तयारी करताना दिसले. हे सैनिक नाटो रिस्पॉन्स फोर्समध्ये सहभागी होणार आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी युक्रेन सोडणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसते. याबाबत संयुक्त राष्ट्रानं आता एक निवेदन जारी केलंय. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे 8,36,000 लोकांनी देश सोडल्याचा उल्लेख आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या 7व्या दिवशी रशियन सैन्यानं खार्किवला लक्ष्य केलंय. खार्किवमधून बहुतेक नागरिकांनी स्थलांतर सुरू केल्यानं आता खार्किवमधील रस्त्यांवर स्मशान शांतता आहे. उद्ध्वस्त खार्किवमधली दृश्य मनाला वेदना देणारी आहेत. खार्किवमध्ये 21 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती युक्रेननं दिली तर 112 जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलंय. युक्रेनच्या खार्किव शहरात सगळीकडे हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष आता शिगेला पोहोचला. युद्धाच्या 7व्या दिवशीही दोन्ही देशांकडून माघार घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. युद्धात रशिया आणि युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांनी चितावणीखोर वक्तव्य केलंय. तिसरं महायुद्ध झालं तर ते आण्विक आणि विनाशकारी असेल असं वक्तव्य लाव्हरोव्ह यांनी केलंय. सलग 7 दिवसांपासून रशियन सैन्य युक्रेनमध्ये कहर करत आहे. चौफेर टीका होऊनही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. युक्रेनला शरणागती पत्करावी लागेल त्याशिवाय युद्ध संपवण्याचा दुसरा मार्ग नाही असं रशियानं स्पष्ट केलंय. याउलट युक्रेननं सुद्धा रशियापुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलंय. या विनाशकारी युद्धाविरुद्ध रशियामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. चौफेर विरोधामुळे पुतीन यांचा रोष आता समोर आलाय. त्यांच्या प्रशासनानं आंदोलनात सहभागी झालेल्या निष्पाप मुलांनाही तुरुंगात ढकललंय. रशियामधील प्राथमिक शाळेतील मुलांना युद्धाविरोधी निषेध केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. इल्या याशिननं सोशल मीडियावर पोलिश व्हॅनच्या मागे फलक घेतलेल्या 3 मुलांचा फोटो शेअर केलाय. युक्रेनमधली परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज सरकारमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतलेल्या बंदुकांवरून येऊ शकतो. दुसरीकडे सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये रशियन संसद सदस्यांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत शस्त्र उचलताना लोक दिसत आहेत. रशियासोबतच्या युद्धादरम्यान युक्रेनच्या एका महिला खासदारानं शस्त्र उचललंय. किरा रुडिक असं या खासदाराचं नाव आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर अनेक देशांनी निर्बंध आर्थिक निर्बंध लादलेत. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत $110 प्रति बॅरलवरती पोहोचली आणि रशियावरती घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी US प्रशासनानं इतर 30 देशांसह US स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून लाखो बॅरल तेल देण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याबाबतची घोषणा केली. अमेरिकेतील मोठी टेक कंपनी ॲपलनं मंगळवारी रशियामध्ये सर्व उत्पादनांची विक्री रोखलेली आहे. सोबतच युक्रेनमधील रशियाच्या सैन्य मोहिमेमुळे देशात ॲपल पे आणि इतर सेवा स्थगित केल्या गेल्या आहेत. रशियामध्ये आता ॲपल ॲप स्टोअरमधून काही डाउनलोड होऊ शकणार नाही. ॲपलनं परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला मायदेशी परत आणण्याकरता केंद्र सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं. सोबतच केंद्र सरकार युक्रेन आणि रशियाच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून
आहे. तसंच यासाठी एक संपर्क केंद्र देखील स्थापन केलं गेलं आहे. महाराष्ट्रातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरू नये, केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून युक्रेनियन सैन्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावूक झालेत. यात युक्रेनचं सैन्य आपली ओळख वडील, ड्रायव्हर, विद्यार्थी, बिझनेसमॅन म्हणून करत आहेत. व्हिडिओच्या शेवटी एक भावूक संदेश देण्यात आला, आमच्यापैकी कुणी युद्धासाठी जन्माला आलेलं नाही, मात्र देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही तयार आहोत. हा व्हिडिओ सध्याच्या परिस्थितीत तंतोतंत जुळताना पाहायला मिळतोय. केरळमधील फैसल कासिम हा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलाय. त्याने युक्रेनमधून न्यूज 18 लोकपतशी संवाद साधला. यावेळी त्यानं तिथे सुरक्षित नसून स्वतः धोकापत करून भारताचा झेंडा हातात घेऊन युक्रेनच्या रेल्वे स्थानकावरती पोहोचत असल्याची प्रतिक्रिया दिली. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत चालणार आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारमधील नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, नवाब मलिकांचा राजीनामा, मराठा समाजाचं आरक्षण, तसंच शेतकऱ्यांची वीज बिल माफी अशा विविध मुद्द्यांवरून भाजप सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुद्धा या अधिवेशनामध्ये सुटेल असं बोललं जात आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचंच लक्ष आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याआधी 28 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवरती एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं 2 मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होतीये. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्येत बऱ्यापैकी रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानं आता सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्यात. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं 100% क्षमतेनं सुरू होत आहेत. इतर जिल्ह्यात 50% क्षमतेची अट मात्र कायम राहणार आहे. नवाब मलिक यांना हायकोर्टाचा काही दिलासा मिळालेलाच नाही. मुंबई हायकोर्टानं तातडीचा दिलासा देण्यास नकार दिलाय. तर नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. मुंबईची दुसरी लाईफलाईन ठरणारी मेट्रो रेल्वेचा पाहणी दौरा बुधवारी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. गोरेगावमधल्या आरे मेट्रो रेल्वे स्थानकामध्ये बुधवारी मेट्रोची चाचणी करण्यात येते आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार आहे. मुंबई उपनगरवासियांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात 650 कोटींचा फेरफार होणार असल्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्षांनी केली होती. त्याला भाजपनं तीव्र विरोध केला. निवडणुकीनंतर नवीन नगरसेवक येणार असल्यामुळे सध्याच्या सभागृहानं हा निर्णय घेणं योग्य नाही, त्यामुळे पालिका आयुक्तांनी स्थायी समितीवरील 650 कोटींचा फेरफार रद्द केलाय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. युक्रेनमध्ये अडकलेला ठाण्यातील यशपाल हा सुखरूप घरी पोहोचलाय. युद्धजन्य परिस्थितीत आपला जीव वाचवणं हेच महत्वाचं वाटत असल्याचं यशनं म्हटलं. ज्या ठिकाणी यश राहायला होता त्या ठिकाणाहून 600 किलोमीटर दूर बॉर्डर होती. सुरुवातीला यश लवकर घरी येईल असं वाटलं होतं, परंतु 5 रात्र आणि 6 दिवस उघड्यावर आणि युद्धात काढायला लागल्यामुळे आम्हाला खूपच चिंता वाटत होती असं तो म्हणाला. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहणारी प्रथमा सावंत ही गेल्या 7 दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकून पडलेली. 24 तारखेला सुटीत मायदेशी परतत असताना युक्रेनवर बॉम्बहल्ला सुरू झाल्यानं सर्व विमानं रद्द झाली, त्यामुळे प्रथमा किव शहरात अडकून पडली, त्यामुळे तिचे पालक चिंतेत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आता मायदेशी परतू लागले. औरंगाबादच्या प्रदीप ठाकरे याला घेण्यासाठी त्याचे आई वडील विमानतळावरती आले होते. दरम्यान सर्व भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणावं अशी भावना ठाकरे कुटुंबानं व्यक्त केली. भिवंडी शहरातील ठाणे रोडवरील राजीव गांधी उड्डाण पूल दुरुस्तीचं काम अखेर पूर्ण झालंय. महापौरांनी हिरवा झेंडा दाखवून नागरिकांसाठी हा पूल खुला केलाय, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.
अनैतिक संबंध ठेवायचे नसतील तर 5 लाख दे अशी मागणी करत एका इसमाना महिलेवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोराला अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या गहराइया या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दीपिकाचा नवा सिनेमा येतोय. या सिनेमात ती पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सोबत पडद्यावर दिसणार आहे. पठाण असं या सिनेमाचं नाव आहे. याबाबत माहिती तिने इंस्टाग्रामवरून दिली आहे. जॉन अब्राम देखील या सिनेमात दिसणार आहे. पुढच्या वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होईल. सैराट या मराठी चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला आकाश ठोसर यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. झुंड हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्क्रीनिंग झाल्यानंतर संपूर्ण टीमला आमिर खान भेटला आणि त्याचा हा व्हिडिओ आहे. वन ऑफ द बेस्ट मोमेंट ऑफ झुंड जर्नी असं कॅप्शन त्यानं या व्हिडिओला दिलंय. बाहुबली सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट राधेश्यामचं दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास बरोबर पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात प्रभासची 2 रूपं पाहायला मिळणार आहेत. एकात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे तर दुसरी भूमिका रोमिओची पाहायला मिळणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार आहे. या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र सगळ्यात ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी News18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा.